राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज कोरोना मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की राज्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता सरकारने खबरदारीच्या उपाययोजना आखण्यास सुरुवात केली असून त्या अनुषंगाने सरकारने काही निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की राज्यात होम क्वारंटाईनच्या कालावधीत घट करण्यात आली असून आता राज्यात सात दिवसांचा होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे याआधी हा कालावधी दहा दिवसांचा होता सात दिवसांच्या होम क्वारंटाईननंतर संबंधित व्यक्तीची आर टी पी सी आर चाचणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले मागील काही दिवसांपासून राज्यात बाधितांची संख्या वाढत आहे मात्र त्यातील नव्वद टक्के लोकांना लक्षणे नाहीत उर्वरित दहा टक्क्यांमध्ये एक ते दोन टक्के रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत इथून पुढे अँटीजन टेस्ट करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितलं यासाठी आता चौकाचौकात अँटीजन चाचणीसाठी बूथ उभारण्यात येणार असून ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यास आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज नाही तसेच ज्यांची लग्न झालेली नाही त्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे टोपे म्हणाले ज्यांना ज्या भाषेत समजतं त्यांना त्याच भाषेत समजवणार असल्याचा इशाराही राजेश टोपे यांनी दिला तसेच सध्या लॉकडाऊनची गरज नसून रुग्णसंख्या पाहून निर्बंध लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले